ग्रँड रोड रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या एका जुन्या इमारतीत भारताचे मोहम्मद अली राहतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण याच इमारतीत राहणारे 72 वर्षीय बॉक्सर हरुण खान यांनी 1980 मोहम्मद अली यांचं आव्हान स्वीकारत त्यांच्याशी बॉक्सिंग खेळली होती. जानेवारी 1980 मोहम्मद अली हे भारतीय दौऱ्यावर आले होते. वरळीतील वल्लभभाई पटेल स्टेडियमवर मोहम्मद अली यांची बॉक्सिंग पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरलं होतं. अली यांचे ठोसे जवळून पाहण्यासाठी त्यावेळी सारं बॉलिवूड उलटलं होतं. त्यावेळी रिंगमध्ये आल्यावर मोहम्मद अली यांनी कोणी असा भारतीय आहे का जो माझ्याशी लढेल असं आव्हान केलं. अलींच्या आव्हानानंतर काही क्षण स्टेडियममध्ये शांतता पसरली, कोणीच पुढे येईना. अशा प्रसंगी हरुण खान यांनी हात वर करत मी तुझ्याशी लढेल असं म्हणत मोहम्मद अलींचं आव्हान स्वीकारत भारताची लाज राखली होती. इज देयर एनीबडी हू कॅन बॉक्स विथ मी इन इंडिया, रिंग में चढ़ के उन्होंने कहा, हाथ उठा. मैंने कहा ये इज एक्चुअली चैलेंजिंग. मैंने हाथ उठा दिया. मैंने हाथ उठा के बोला, आई सेड मोहम्मद अली इट्स मी, आई एम गोइंग टू बॉक्स विद यू. हरुण खान यांना मोहम्मद अलीचं आव्हान स्वीकारण्यात जराही भीती वाटली नव्हती. अर्थात ती एक एक्झिबिशन मॅच होती. मात्र मोहम्मद अलीसारख्या जगातील महान बॉक्सरशी खेळण्याचं भाग्य काही औरच होतं. वो गेम देख के मुझे एकदम मैं घबरा गया. बोला ये क्या हो गया. एंड आई कुड मैं यू नो आई गॉट पजल एक से. मैं कुछ क्या करूँ क्या करूँ कुछ समझ नहीं आ रहा था. ये वो सो फास्ट एंड माशाल्लाह बहुत अच्छा खेले माशाल्लाह. उसका खेलने के बाद तीन राउंड जब पूरे तीन राउंड खेलने के बाद जब बाहर रिंग के बाहर आने के बाद उन्होंने बहुत शाबाशी दी, बहुत तारीफ की लोगों ने. बोला आई एडमायर योर गट्स आई से यो यानंतर हरुण खान यांनी दुबईत 1982 पुन्हा एकदा मोहम्मद अलींशी मुकाबला केला. या फाईट नंतर मोहम्मद अली यांनी हरुण खान यांना शाबासकी तर दिलीच, या अखेरीस सोन्याचे ग्लव्ह देखील भेट दिले. जब बॉक्सिंग पूरी हो गई वहां उन्होंने मुझे सोने का ग्लव्स दिया छोटा चेन के साथ, तारीफ की. वहां पर यहां के हमारे बहुत सारे एक्टर वगैरह सब थे. मैंने खुद जाके मोहम्मद अली यांनी हरुण खान यांना अमेरिकेत स्थायिक हो, तुझं करिअर चांगलं घडेल असा सल्लाही दिला होता. मात्र हरुण खान यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, म्हणून त्यांना अलींच्या सल्ल्यानुसार अमेरिकेत काही स्थायिक होता आलं नाही. मग हरुण खान यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन सहित दिग्गज कलाकारांसमवेत विलनच्या भूमिका साकारल्या. हरुण खान यांनी आयुष्यभर रिंगमध्ये फाईट केली, त्याच जोडीला आयुष्यभर आर्थिक परिस्थितीशीही ते झुंज देत राहिले. भारताचा हा मोहम्मद अली नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे आपल्या देशाचं आणि भारतीय बॉक्सिंगचं दुर्दैवच म्हणावं लागेल. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.